चार गड़ी घर पड़न गई जाऊ दे गा उद्दाम पड़ा पूर्वी जाती बरा नहीं है उद्या तुझे लग्न हो तो सासरी घर कस हुई जस इधे तस तिथे डोंट वरी पापा व्हाट यू डोंट वरी पापा शेषे तुम्हारी आई गेल्यापासून घर चलने लुझी ही अभी वगने की तरह दिवटा चिरंजीवान की दुसरी तरह कुछ तुझे बंधुराज बाबूराव माहिती नहीं अगर आज रिजल्ट है ना हो ना का हेलो बाबूराव घर नहीं तुम्हें कौन रेखा देशपांडे काय काम है त्यांच्याशी खासगी काम है मैं ते आल्यावर बोला छेछे मी म्हणजे टेलिफोन ऑपरेटर झालो इथं सकाळपासून सारखे सारखे तुलचे टेलिफोन बाबूराव आहेत का बाबूराव आहेत बाबूराव आहेत का बाबूराव आहेत का बाबूराव आहेत का अय्या मला बाबूला इश बाबूरांना भेटायचं होतं हो तुमच्याकडे ते टेलिफोनचं यंत्र आहे की नाही अय्या बाहर गेले तो आला निरोप ना खासगी नसेल इश्य सकट नहीं संग इश्य मालती येऊन गेली एवढं सांगा बर सांगा ना आता बाबा दुसरा उद्योग काय अय्या म्हणजे आपण त्यांचे वडी का खात्री वाटत नाही अय्या इश्य अय्या इश्य अय्या इश्य काय आरंभ काय घर माझं नाव घनश्याम घनश्याम राधेश्याम अग्निहोत्र काय काम आहे आपल्या चिरंजीवाचं लग्न झालंय का बहुतेक नसावं नसावं मग करून टाका यंदा कर्तव्य नसलं तरी नाहीतर त्याचं तंगड मोडून हातात का तुमच्या का पण का तुमचा मुलगा माझ्या घराभोवती फिरक्या घालतो मी घरात नसताना माझ्या मुलीला पमीला शीळ घालतो आज तरी कहर झाला मी घरात असताना तुमच्या कारच्याने शीळ घातली आणि आश्चर्य हे की त्यावेळी माझी पोरगी घरात नव्हती म्हणजे तुम्हाला शीळ घातली बरं नाही जातो मी बर ते तंगडीचं लक्षात ठेवा हो हो डायरेक्ट टिपून ठेवतो आता येऊ द्या त्या कारट्याला चांगली अड्डा घडत बाबूराव काय पप्पा असं तोंड लागून कुठे चाललं कुठं काय कुठं नाही आज तुझ्या बीएचा रिझल्ट होता ना होता ना लागला मग काय झालं सांगतो पण पप्पा तुम्हाला धक्का बसेल धक्का म्हणजे तू पास झालास चाचे नापास मग कसला धक्का हे नेहमीचेच आहेत आय एम सॉरी पप्पा व्हेरी सॉरी डोंट वरी माय बॉय अरे एवढं मनाला काय लावून घेतोय नापास असू दे रे जा तोंड धुऊन घे आणि गरम गरम चहा पी आणि बघ रेखा देशपांडेला टेलिफोन कर पप्पा
मालतीलाही भेटून ये. मालती? हो, आणि त्या घनश्यामच्या समोर कधी शिळ झालं जाऊ नकोस. का बाबा का का? कारण तो तुझी तंगडी तोडून माझ्या हातात देणार आहे. तुमच्या हातात कशी दिली बाबा? काय लाज नाही वाटत? दोन पोरं बापाला बाप म्हणत नाही. पप्पा पप्पा काय सारखी लफडी पैशांची उधळपट्टी? अरे टकल्यांचं घर आहे का पानदार पळ? रॉंग नंबर. रॉंग नंबर? रॉंग नंबर? रॉंग नंबर कसा? हे काय? 1 2 1 2 1 राव बहादूर जटाधर टकले. 1 2 1 2 1 करेक्ट. बरोबर. मी मामा पांजरपोळ. इथे टकले राहतात ना? नाही, इथे टकले राहत नाही. नाही? मग कोण? इथे शाणे राहतात. इथे शाणे राहतात? महामित्र मंडळाचा अहवाल. मी मामा पांजरपोळ. मी दिगंबर देसाई. आणि मी जयराज जोशी. आमचं तिघांचं हे महामित्र मंडळ. आम्ही आपल्याकडे देणगी मागायला आलोय. देणगी? म्हणजे साधारण किती पैसे द्यायला लागतील? आम्ही पैसे घेत नाही. तुम्ही तुमची दुःख देणगी म्हणून आम्हाला द्या. त्या बदली आम्ही तुम्हाला सुख देऊ. माझी दुःख तुम्हाला समजायची नाही. आम्हाला ती समजली आहे. तुमची पत्नी वारल्यापासून आपण काळजीत आहात. तुम्ही चिंतेत आहात, दुःखात आहात. डोळे असून बघवत नाही, कान असून ऐकवत नाही, तोंड असून बोलता येत नाही. अशी तुमची दुःख आम्ही निवारण करू. आमच्या बरोबर पुण्याला चला आणि तिकडून आल्यावर मग पहा तुमचा मुलगा शिकेल, मुलगी ऐकेल, उधळपट्टी थांबेल, घराला खरपण येईल, तुम्हाला स्वास्थ्य लागेल. खरं म्हणतात. बर, तुम्हाला किती पैसे लागतील या खटपटी बद्दल? आम्ही स्वतः एकही पैसा घेणार नाही. तुम्ही जे आम्हाला बक्षीस द्याल ते आम्ही 3 अनाथ आश्रमाला वाटून देऊ. असं करा, तूर्त मी तुम्हाला 100 रुपये देतो. चालेल चालेल. आणि मी माझी बॅग आणि कोट घेऊन येतो. मामा 33 रुपये 33 नाही पैसे. वरचा पैसा छापकाटा करून ते मूर झाल्यावर व्यवहाराला चोख असावं. गबसा, ते 3 अनाथ आश्रम म्हणजे आपण ते त्यांना कळतं का म्हणे? बरोबर. गबसा येते. अग कविता. काय पप्पा? मी या महामित्र मंडळाबरोबर पुण्याला जाऊन येतो 2 दिवस. काय? तुम्ही कॉलेजला गेला असाल नसाल तर मग फोन नाही करायचा. हो प्लीज.
मैरिज सेटल कमिंग पप्पा लग्न ठरलं ते कोणाचं ग कवे बहुतेक तुझं दिसतंय माझं नाही तुझं तुला तायावर आणण्यासाठी चल चल अग मी माझ्या पसंतीशिवाय लग्नच नाही करणार ना ना या आणि मी काय कुकुला बाय अशी काय तारेने लग्न करतं पडतं बहुतेक तुझंच बरं का पप्पा चला घरातला एक मोठा प्रश्न सोडून आलो हो लग्न ठरवू ना पण पप्पा तुम्ही आम्हाला विचारल्याशिवाय हे लग्न ठरवत का पण तुम्ही नाही म्हणणार नाही याची माझी खात्रीच आहे पण पप्पा मला कोणी लग्नच करायचं नाही पण मी कुठे तुला सांगतोय लग्न करायला अजून मी मुलगी पाहिली सुद्धा नाही पण मी पाहिली ना छान एज्युकेटेड आहे पाहिली ठरवलं हो सुद्धा म्हणतो पण पप्पा मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो मी या मुलीशी अजिबात लग्न करणार नाही हो तुला कुठे सांगतोय मी तुमची लग्न तुम्ही ठरवा पप्पा तुम्ही लग्न कोणाचं ठरवाला मी माझं लग्न ठरवून आलो काय या वयात लग्न अरे घराला घरपण यावं तुम्हा बाळांना वळण लागावं म्हणून तुमच्यासाठी आई आणणार मी घरात बाळा नो पण पप्पा मी हे तुम्हाला असं काही करून देणार नाही आणि पप्पा मला सुद्धा पसंत नाहीये जास्त वाटवाट करू नका हे लग्न होणार म्हणजे होणारच आपण हे लग्न होऊ द्यायचं नाही पाहूया हे लग्न कसं होतं प्राण गेला तरी मी हे लग्न होऊन देणार नाही पप्पा तुम्ही या वयात दुसरे लग्न करीत आहात हे मला मान्य नाही तुमच्या या संसारात माझी अडचण नको म्हणून मी जीव देत आहे आपली कविता या या सुशीलाबाई चकलींसाठी आणलाय मिस्टर चकले अजून आले नाही ती तिने ती त्यांना जरा जोशी बोलवायला गेले जरा गेले या या बस बसा बसा आता रजिस्टर साहेबांच्या पुढे सही झाली की तुम्ही सौ सुशीलाबाई टकले हो पण मला राहून राहून असं वाटतं कसं वाटतंय इतके दिवस मी अवघडीत राहिले आणि आता काही माझं चुकत नाही ना अच्छा अहो या एका लग्नामुळं तुम्ही किती गोष्टी साधता याचा विचार करा एका श्रीमंत माणसाच्या पत्नी बनला दोन मुलांच्या आई होता काहीही न करता अहो शिवाय तुमचं लग्नापूर्वीचं समाज कार्यही तुम्हाला चालू ठेवता येईल चालू ठेवायचं हो पण आता परमीन काही नाही चांगल्या कार्यात चाल ढकल नको ते पाहत टकले आले आले का मग या या टकले साहेब होय लग्न तयार नाही का का मला काय माहिती म्हणजे अरे एकदम झालं काय असं माझं काय म्हणणं की आपण हे लग्न काहीतच पुढे ढकलो कशा करता पण माझ्या मुलांना आवडणार नाही अहो तो प्रश्न आम्ही सोडवतो नाही काळजी तुम्ही करू नका चला 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 उरका काय तुमचं नक्की ठरलं का अहो सया घ्या ना इथं दोघे जण सया जीव द्यायचा
मी सुद्धा तेवढ्यासाठीच आले. अरे बापरे, मग तिकडे जाऊन जीव द्या. नाही, दोघांनी एकत्र जीव दिला तर लोकांचा गैरसमज व्हायचा. आपल्या दोघांचा प्रेम भव्य झालाय म्हणून. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. का? मी घरी चिठ्ठी लिहून आले. म्हणजे मी सुद्धा घरी चिठ्ठी लिहून आलोय. बेकारीला कंटाळून आत्महत्या केली म्हणून. जगदंबे, मला जीव दिलाच पाहिजे. मला पण जीव दिलाच पाहिजे. मग द्या, मला काय सांगता. मला जीव द्यायचा. मला पण जीव द्यायचा. मला जीव द्यायचा सांगितलं ना. मला जीव द्यायचा. अरे घरी चल, पप्पा लग्न करून घरी आले सुद्धा. आमचं लग्न झालं. हो, आता जीव देऊन काय उपयोग. अहो मिस्टर, आता आपण खुशाल शांतपणे जीव द्या. हा, मी जाते. नाही काय, माझा विचार बदलाय. थोडं पोस्टपोन करावं म्हणतो. हा, करा. मला नाही आवडत. मी तुला गोष्टी सांगणार आहे. कसले? आपला संसार सुखाचा करायचा असेल तर तुला दोन्ही मुलांना आनंदात ठेवायला लागेल. हो ना, ठेवी. पण काय? पण मला तुमचा पाठिंबा हवा. माझा पाठिंबा? माझ्या पाठिंब्याची जरुरी काय? आता तू आईच आहेस की मुलांची? या मुलांनो, या. सुशीला, ही आपली मुलगी कविता. आणि हा मुलगा बाबू. मुलांनो, ही तुमची आई सुशीला. बाबू, हे संस्कृती आहे घरची. बाळानो, आता आपल्या घरची सगळी व्यवस्था या पाहणार. सगळी 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 म्हणजे कसं? सगळी म्हणजे सगळी म्हणजे पप्पा एक्झॅक्टली कसं? म्हणजे आपल्या आपल्या घरात भांडणं होऊ नये असंच आपण सगळ्यांनी वागायचं. असं आपण सगळ्यांनी वागायचं. करेक्ट. मम्मी, यू आर ग्रेट. पप्पा, पप्पा मला मम्मी आवडली. आवडली ना? मी म्हटलं ना तू सगळ्यांना आवडणार म्हणून. विचार करून सांगेन. ते जरा लहानपणापासून असंच आहे. मम्मी, डोंट वरी, मी समजूत घालतो तिची. हो, त्याच काय, लहानपणी तिची आई वारली, लाडात वाढलेली. मला सुद्धा उघड उत्तर देते ती. बरं झालं. नाही, खरं सांगू का, तू या घरात आल्यापासून घर जिंकलंस. कस काय जिंकलं? बाबू नाही का किती आदराने बोलला तू याशी. तिला जिंकशील आणि मला तर काय, जिंकलंस जिंकलंस. आम्ही अजून जिवंत आहोत. आमची पालखी अजून होत गेली नाही. मी हयात आहे. सांगा सांगा तोंडाने सांगा काहीतरी. प्रिय मामा, बेकारीला आणि तुमच्या टोमण्याला कंटाळून मी जीव देत आहे. माझं प्रेत जाणू नये, अगर पुरू नये, ते मेडिकल हॉस्पिटलला दान द्यावं. तुमचा भाचा शांतनो कशाने काय आणखी भांडण केली? अहो कसली भांडण? गाढवा, कुठे गेला होतास मरायला? मामा, मी जीव देणार होतो मग, पण वाचलो. मामी, मामी, शांतनो मंडळी, चला चला पुढे. आता आलास तू? तुझी दृष्टच काढते. बोलू नका, बेकार बेकार म्हणून त्याला जीव नकोसा केला तुम्ही. अगं पण मी त्याला म्हटलं होतं आमच्या महामित्र मंडळात येऊ म्हणून. मामा, माझा प्राण गेला तर तुमच्या त्या महामूर्ख मंडळात मी सामील होणार नाही. 8 दिवसाच्या तुम्हाला नोकरी मिळवून जाखीन तरी नावाचा शांतनु शहाणे. शहाणे सगळे शहाणेच राहिले. अरे पण तू वाचलास कसा? वाचलो कसा? कविते, कविते बोल रे. अगं म्हातार चढवले पप्पा ना, सारखे तिच्या भोवती घुटमळत आहे. सारखे तिच्या भोवती. कोण सांगणार त्यांना लग्न केल्याने? आपल्याला तसं गप्प मिळताना त्यांची मन जुळायची त्यांना वेगळं केलं पाहिजे. अरे पण आपण काय
ती सळके प्रयोग करून टाकूया. कसं? बघ तू कॉफी कर. गोळ्या तोंडून टाकल्या ना की चार मिनिटात गाठ झोप. पण त्यांना संशय येईल ना आपला. आपण सुद्धा कॉफी घ्यायची हो बिन गोळ्याची. चल बघ कसं खेळत आहे. कशी आहे काय हात नाही धरायचा. वा कोणाची भीती आहे. आपलं लग्न झालेलं आहे ना. हो पण आपलं लग्न बौद्धिक आहे विसरलात वाटत. विसरण कसा आज आपला हनीमून नाही का. आपण असं करूया हनीमून या शब्दावरच बौद्धिक चर्चा करूया. मला सांग की हनी म्हणजे काय. हनी म्हणजे मध आणि मून म्हणजे. मून म्हणजे चंद्र. आता सांग परत की या मधाचा आणि या चंद्राचा काय वर संबंध. मी असली चर्चा करणार नाही. मग मी हात सोडणार. हो पण असं नाही सोडणार. पप्पा आम्ही तुमच्यासाठी कॉफी आणले. हो यस एक मम्मीसाठी एक तुमच्यासाठी. मुलं किती प्रेम आहे. आपल्याकरता स्पेशल कॉफी करून आणली घे. वाऱ्यावर स्वार व्हावं आणि प्रत्येक ढगाला टपली मारत जावं. तुला नाही वाटत. इश्य इश्य काय तर लागत असलं. सांग ना तुला काय वाटत. मला वाटते आज हा वेगळी
मंजूर म्हणाला तसे चार मिनिटात. मला सुद्धा आश्चर्य वाटत. मला खूप झोप आली. बापू कवी आपलं चुकलं वाटत. काय अगं गोळ्या घातलेली कॉफी आपण घेतली की काय? काय इतके दिवस दोषावर बांधून घातलं अंगावर बाबू नका उठू झोपू दे वाटत. कस काय वाटत तुम्हाला? बरं वाटतंय. तुम्ही केव्हा झोपलो मला कळलंच नाही. तुम्ही जागे झालत ना मी उठलो. थकल्यासारखं वाटतंय. गोड मला चहा हवंय ना. कविता अहो आपल्या घरात एक मोलकरीण हवी बाई होती ना. पण काय तुझी बाहेर भानगड झाली गेली पळून ही तिसरी मोलकरी काय म्हणताय का? कविता जागा दोन कप चहा करू ना. तूच घे करू मला कॉलेजला जायचंय. पाहिलं हे आजकालच्या पोरी जरा स्वातंत्र्य दिलं म्हणजे डोक्यावर चढतात. ते काही नाही तिचं आधी कॉलेज बंद करा बर आणि इथं लग्न करून टाका भाऊ. करूया ना. करूया करूया काय आपण नवरा मुलगा तरी मिळाला पाहिजे ना योग्य त्याचा. तुम्हाला चहा पाहिजे ना? मी आता करून आणतो. तुम्ही बसा ना. आपण चहा कोण करणार? आम्ही नाही जा. असं काय काय रे बाबू पप्पा माझं एक काम होतं तुमच्याकडे. काय? काय नाही आय वॉन्ट ओनली 200 रुपीज. ओनली 200? इंग्लिशमध्ये सांगितलं की रक्कम कमी होते. नाही पण आतापर्यंत किती 200 घेऊन गेलास? पप्पा महागाई किती वाढली. कसली? हो ना साधं तेल 6 रुपये किलो. 6 रुपये किलो? हो ना. डोक्याला लागायचं का गोडं तेल? नाही बहुतेक ते गोडं असावं. पैसे मिळतील पण ते कशासाठी याचा मात्र हिशोब पाहिजे. हिशोब मात्र पाहिजे. देतो ना सगळा हिशोब. देतो आता कशाला पाहिजेत? पप्पा मी मिरजेला जातोय ना आता. कशाला? वा मला कॉल आलाय. कॉल कॉल आलाय. हो आणि परवाचा कॉल काय झालं ते? परवाचा कॉल पप्पा बरं बरं घेऊन जा. हिशोब मात्र पाहिजेत ना पप्पा. ओनली 20? 20 नाही ते 100 आहेत नवीन निघालेत. तू काहीतरी घोटाळा करशील म्हणा माहिती. ते घेऊन जा बघू जुन्याच. हा ह्या कशा आहेत 100 वाटतात. हा जा जा. अच्छा थँक्यू पप्पा. हा जा नोकरी बघायला गेलाय ना. ऐकलेत का? काय आपल्याला सुद्धा एखादा प्रायव्हेट सेक्रेटरी पाहिजे बरं का? प्रायव्हेट सेक्रेटरी? हो तो कशाला? तुमचंही काम होईल माझंही काम होईल. पण त्याला प्रायव्हेट सेक्रेटरी काय करायचं? साधा सेक्रेटरी पुष्कळ आहे. चालेल पण पाहिजे. हा त्यात काय आज वर्तमानपत्र जाहीर देतो मग चालेल. अहो मला की नाही थोडे पैसे हवे. किती पाहिजेत? द्या किती. पण सगळे हिशोब मात्र लिहून ठेव. हो हो सगळं लिहून ठेवते मग ते झालं ना. अरे चिडतेस का गं? हे पा तिजोरीच्या किल्ल्यात तू जोर देतो मग ते झालं की नाही? आम्हाला नको तुमच्या किल्ल्यात जा. हो असं नाही का माझं म्हणण्याचा अर्थ नाही तुला कळला. हिशोब टिपून ठेवायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं. हो माहिती आहे. ए चिडायचं नाही. हाच भाऊ नाही हाच भाऊ. अहो संसार सुरू झाला म्हणजे गमती जमती या सुरू व्हायच्या. पण आता गंभीर विषयाकडे वळलं पाहिजे. म्हणजे? म्हणजे तुम्ही पुढे जी जी सामाजिक कार्य करणार आहात त्याचीही संपूर्ण याद. अहो पण आम्ही जे लग्न केलेलं आहे ते आमचं घर सुधारण्यासाठी तुमचा समाज सुधारण्यासाठी नव्हे.
सुटात टकले साहेब आपण म्हणजे या तुमच्या एकट्याच्या पत्नी नाही तर आम्हा काय महामित्र मंडळाच्या भगिनी शाखेच्या अध्यक्ष आमचं पूर्वी होय की नाही मस्तही करा मला वाटतं सुशीले तू ही समाज पाशी थांबवायस पण का अगोदर अजून घराची घरी बसायची आहे नीट बाबू बीए व्हायचा आहे कवितेचं लग्न व्हायचं आहे मुलीचं लग्न होई मुलगा तयार आहे दिसायला बरा उच्च घराण 1200 रुपये पगार 30,000 इष्टे बोला कधी लग्न करता ते हो पण कुणाचा मुलगा माझाच भाचा म्हणजे मग बोला केव्हा बोलावू त्याला आज पत्र की उद्या गाडी घेऊन हजर या म्हणजे काय आहे बेकार आहे बेकार म्हणजे बेकार नाही बेकार दोन मोठा आहे त्यांच्या हुंडा किती पडेल हो फक्त 15,000 काय 15,000 का जास्त होत 10,000 जमवतो नाही 10,000 वगैरे काय काय चांगलं तर म्हटलं तर हुंडा एवढा पडणार तुम्ही आज काय पुन्हा तुम्ही आजच पकडला तोपर्यंत मी वाचता 10,000 जमवतो माझा एक हा तुम्ही जमवून घ्या तुम्ही आज काय हो चांगलं तर पैसे कर मामी ए मामी अगदी हे बघ सुशीला बाई टकले यांच्याकडे सेक्रेटरी पाहिजे बाई खरंच ते बरं झालं ना देवच पावला म्हणायचा काही करून तुझी नोकरी मिळव नको आता मी आल्यावरच घेईन अरे जाताना तोंड गोड करून जाव अगं पण नाही कोणीतरी पोचायची आधी आपण आधी गेलं बरं तुझी म्हणजे विनाकारण घाई असते फुकटच मिळते गेला अहो आता तर नोकरी बघायलाच चाललाय कशाला बोलता उगीच पोराला गेलं वर्षभर हेच ऐकतोय नुसता बसून खाते इथं चाललाय तो इथं इथे जायचं नाही का मी सांगतो म्हणून माझा निराश डाव आहे 2 महिने बेकार बसलास तरी चालेल आपण बोलायचं नाही मी तुझ्या ओळखून घेतो यांची सदा डाव आई भानगडी तू यांचं काही ऐकू नकोस जा आणि ही नोकरी मिळव अगं पण मामा त्याला सांग दुसरीकडे कुठेतरी मिळाली म्हणून अगं पण त्यांना केव्हा तरी कळणारच की अरे पण ते कशाला जात आहेत तिकडे मरायला तू आपला जा बर मामी येऊ मी नमस्कार जा इथून ही नोकरी मिळव त्याच्याशिवाय यांची खोड मोडायची नाही अगं सहान कोण कुठे ठेवली आहे तिथं कोण बाई आपल्याला मला बाई साहेब टकले हा म्हणजे आमच्या मिसेस माडीवर काय तुम्हाला नाही आमच्या मिसेस ना आपण जा मॅडम थँक्स अहो तुमच्याकडे कोण आले बा खाली कोण कोण माणसं येतात का नमस्कार नमस्कार आपण मिसेस सुशीलाबाई टकले मी ही जाहिरात वाचून आलो आपल्याला सेक्रेटरी हवाय ना हो हो बसा ना थँक्यू मी आपला इंटरव्ह्यू घेते आपलं आपलं शिक्षण किती झालं बी ए पास बी ए पास व्हेरी गुड तुम्हाला टायपिंग येते का शॉर्ट शॉर्ट आय मीन शॉर्ट हँड नाही शॉर्ट म्हणजे थोडं थोडं हाच असं बरं तुम्ही पगार तुम्ही द्याल कोण आले बर तो नवीन सेक्रेटरी आला इंटरव्ह्यू चालला असेल पण मी नको नको म्हणत असताना तुम्ही सेक्रेटरी ठेवायची परवानगी दिली तर कशी आपण तिची इच्छा आहे म्हणजे तिची इच्छा का आमची इच्छा अहो अहो ऐकलत का आपल्याला किनी अगदी हवा तसं सेक्रेटरी मिळालं पाहिजे मिळू दे या घरातील नोकर ताकद माझ्या पसंतीने राहायला पाहिजे पण तू त्याला जायला सांग पण या घरावर माझा काही हक्क आहे आहे पण आमच्या नंतर मुली बापा तुम्ही त्या फालतू सेक्रेटरी आधी हक्क द्या तुम्ही पापा मम्मीची इच्छा आहे ना त्यांना राहू दे आपल्याकडे आमच्या मुलीला तुम्ही पसंत आहात सेक्रेटरी म्हणून म्हणजे माझी नोकरी नक्की नक्की झाली पगार काय ठरला वरती 100 रुपये अरे नॉट बॅड मग उद्यापासून कामाला का नाही सर बरे जाते ना उद्यापासून कामाला लागा झालं का नाही तुमच्या मनाप्रमाणे मग उगीच भांडत बसतो तुम्ही चल आपल्या फिरायला जायचं ना चल कपडे करून चल काय ग कविता काय पापा नाही हा आकस्मिक बदल होण्याचं कारण काय नाही उगीच घरात भांडण नको ना म्हणून तरी पण पप्पा त्या दिवशी मी जी वाचली ना यांच्यामुळे यांच्यामुळे वाचलं
हाय मैनेजर, यस प्लीज, मिस मारुती भरवे येऊन गेले का? नाही, पण 7 वाजेपर्यंत येतील असं त्यांचा फोन आला होता. अरे पुरण मुंबई कधी आलीस? तुला सर्च कर तिकडे आले आणि इकडे मला सर्व्हिस मिळाली. आता डान्सर कर पाणी तू इथे राहतेस कुठं? इथे माझी आंटी राहते, तिच्याकडे राहते मी. छान छान. पण सारे बाबू तू कुठे राहतोस तर जायला सांग ना. ऍड्रेस ना सांगतो सांगतो ना सांगतो ना. बाबू तू कोणाची वाट पाहतोस? जे मामा darling, darling, ye ikade, tujhe var
आम्ही यांची मानलेली मैत्रीण. ओ नो, नुसती गर्लफ्रेंडच नाही, आम्ही दोघं लव्ह मॅरेज करणार आहोत. सहा महिन्यापूर्वी असं पुण्यात प्रॉमिस केले मला यांनी. का बाबू हे खरं नाही तसं काय मालूम. तुम्हाला धोका दिलास परत भेट म्हणजे सांगते. आणि तू परत यांच्या बरोबर दिसला तर माझ्याशी गाठ आहे. चल आपण जाऊया. हॅलो, हां आम्ही टकल्यांचं सेक्रेटरी बोलतो. अच्छा ओके ओके मी सांगतो त्यांना. थोड्या वेळानं फोन करा. मग कधी आणलं तुमच्या भाच्याला? पत्र टाकलेलं आहे. पत्रिका छापायला का? मुलगा पाहायच्या आधीच निदान निदान मुलीने तरी पाहिलंच हवं. काही पाहण्याची जरूर नाही, पसंत पडणार. त्याला पण मुलगी देणार. आपले हे टकले साहेब कुठे दिसत नाही? हा ते ना, ते बाबूच्या खोलीत झोपले. त्यांची तब्येत बरी नाही ना, आणि वर माझ्या खोलीत डिस्टर्ब होतो. माणसं सारखी येतात ना म्हणून. बाई मग मी हो या मग तुम्ही, आपण उद्या भेटू. हा दिदे जरा टकले साहेबांची तब्येत बरोबर नाही तेव्हा समाचाराला गेलो पाहिजे. सिरियस नाही तर त्यांच्यामुळे गाठ पडणार नाही. जरा सिरियस घ्या. समाचाराला गेलोच पाहिजे. बरं वाटत नाही म्हणजे काय? काय होत प्रकृतीला? बरं काय वाटत नाही, थंडी वाटते. होय कविता त्यांच्या लग्नाचं जवळजवळ ठरलं. पक्क झालंय. आमचा भाचा तुम्ही पहा, म्हणाल की जावाई असा होता असा. थांबा ना, ताप बघूया. चावले माझं भयंकर शिरस येतात. चला 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 चला. एकंदरीत चकले फार थकलेले दिसतात. अजूनही झोपले? आम्ही आता तुमची तब्येत बघू लागली. मला वाटतं तुमच्या खोलीत बांगलोच झोपले असतील. बाबूराव हॅलो हॅलो हा कोण? बाबूरावच बोलताय. बोला. मी बाबूराव बोलतोय. कोण मामा का? हे पा मामा, पप्पांना सांगा आज रात्री मी माझ्या मित्राकडे जेवायला जाणार आहे. हो आणि सांगा की आज रात्री मला यायला घरी उशीर होईल. बरोबर सांगतो. बाबूराव मग तो कोण? अगोदर ठेवा फोन. तो कोण? काय मग? हा काही नाही, बाबूराव जेवायला येणार नाही, हा निरोप द्यायला आलो होतो. मी आता तिघ तिघ कशाला पाहिजेत? नाही झोप द्या जरा मला. झोपा. हां काय बस ना, मी सांगतो. माझं तुझ्याकडे जरा खासगी काम आहे. माझ्याकडे काय सांगा ना. या घराचं मालक कोण? मालक आपण. मीच ना. मला एक डिटेक्टिव्ह पाहिजे. बर. आणि हे काम तुम्ही करायचं? मी? नाही असं भयानक काम नाही, अगदी सोपं काम आहे. काय? आमच्या बाईचा भेटणार. वहिनीचे समाज बंद करायचं, आळा घालायचा. भोवतीची पुत्र म्हणतात ना त्यांना घालून द्यायचे. किती झाले? चार. चार नाही तीन. हा वहिनी साहेब भूताने आळा. आणि आमचा बाबे आहे ना आपले बाबा, हा उनाटक करतो. बर. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. यंदा तो परीक्षेत पास झाला पाहिजे. की झाली? पास. पास नाही बाबूच एकच का? नाही उन्हाळ की नाही अभ्यास एकच विचार. आणि त्याला नोकरी लागून द्यायची. आता पास पास झाले का? आणि माझी मुलगी कविता, त्याचं लग्न करायचं. कारण मी नोकर माणूस आहे पण मला तुम्हाला लग्न करायला सांगितलं नाही. मी त्या सगळ्याला मा तुम्ही मदत करायची. हा हेल्प हेल्प करायची. आणि या सगळ्या कामाकरता मी तुम्हाला 50 रुपये देईन. पगाराशिवाय ना? अर्थात पगाराशिवाय. सेक्रेटरी आलो आलो.
50 रुपये घ्या आताच. कशाल सर? नाही असू दे. पण हे पहा, हे जर गुपित फुटलं का नाही तर नोकरी जाईल. असेच होईल सर. मी लिहिलेलं आपलं भाषण बरोबर आहे? बघते. सेक्रेटरी, येस. या घरात माझ्या विरुद्ध काही कट शिस्तोय असं मला संशय आहे. असं हो ना, मुलं माझं ऐकत नाही, म्हणजे त्यांच्यापासून दूर करत आहात. आणि आमचे हे मिस्टर टकले, हो, ओटी काही बोलत नाहीत. ते काय बोलणार बिचारे, हेल्पलेस आहेत. बाकी त्यांचं खरं प्रेम आहे ना तुमच्यावर? नुसतं प्रेम काय टाटायचं आहे? हे पहा सेक्रेटरी, आणि माझं ऐकलं पाहिजे. घराचा सगळा कारभार माझ्या हाती आला पाहिजे. तो बाबू तो आतल्या काठीच आहे, तो माझ्या धाकात राहिला पाहिजे. कवितेवर तुम्ही लक्ष ठेवा. माझं चांगलं लक्ष. आणि हो, तिचं लग्न त्या मामाच्या भाच्याबरोबरच व्हायला पाहिजे. कशाला एवढी? त्यासाठी 10,000 रुपये खर्च झाले तरी चालते. माय वेळ म्हणून. पण ती बरं या घरातून गेलीच पाहिजे. पण तुम्ही तिचं मन वळवा. त्यासाठी तुम्हाला दरमहा 50 रुपये अधिक. असं काय आलं लक्षात ना? थँक्यू. बरं चल. काम कर केलं पप्पांच्या तिजोरीच्या केल्या ताब्यात जात आहेत. हो पण जाईन ना, तुमचं काय गेलं? त्या तसं नाही, त्या तिच्या ताब्यात जाण्यापूर्वी तुम्ही माझ्याकडे आणून द्या. पण ही चोरी नाही का? चोरी कशी ठरेल? बापाची पैसे मुलानं वापरण्यात चोरी नाही बरं. बरं का? बाहेर आणून द्या. नाही पण पुढे मागं पैसे तुमच्या ताब्यात जाणार मला माहिती होते. पैसे माझेच होणार ते. मग तुम्ही असं करा, बी एवर तुम्हाला पैसे मिळतील असं त्याने मला सांगितलं. ही पप्पांची ट्रिक आहे. ट्रिक कसली ट्रिक? मला काय म्हणायला ठाऊक आहे तुम्हाला? काय माझे मॅट्रिक हो, पैसे देतो. मी मॅट्रिक झालो, पैसे नो. हो नंतर माझे इंटर हो, इंटर झालो तरी पण पैसे नाहीत. हो मग बी ए होऊन बघा, पैसे मिळणार. ठीक आहे, मग म्हणते एम ए हो. मग काय बिघडलं? हो ते संपायचं कधी? त्याची काही काळजी करू नका. तुम्ही पैसे तेवढ्या किल्ल्या माझ्याकडे आणून द्या, मग बघा पुढे काय करायचं. असं? हो बघा, मी किल्ल्या देतो पण समजलं सर. ठीक आहे काय? हे 50 रुपये तुम्हाला ठीक आहे प्रत्येक महिन्याला अधिक. नक्की नक्की. आणि किल्ल्या विसरायचं नाही. आला आला मला आगमन. हो शंतनू, माझं तुमच्याकडे अगदी खाजगी काम आहे. सांगा नाही कोण नाही. हे मला की नाही तुमच्याशी लग्नाबद्दल बोलायचं होतं. हे फारच खाजगी. मला वाटतं या बाबतीत तुम्ही मम्मी आणि पप्पाशी बोलावं हे उत्तम. शंतनू, ज्या मुलावर माझं प्रेम नाही त्याच्याशी मी लग्न करू? हा मुळीच नको. पण मुलगा कोण आहे कळेल का? आहे मांजर मामाचा उंदीर भाचा. मला वाटतं करायला काही हरकत नाही. नाही समजा म्हणजे तो तुमच्या समोर उभा आहे. पण मला हे लग्न पसंत नाही शंतनू. काही करून तुम्ही हे लग्न म्हणा, तुम्हाला हे अवघड नाही शंतनू? फार सोपं असून फार अवघड आहे. हे पैसे घ्या. पैसे नको. घ्या ना. तुमचं कुठलंही काम असू दे, माझं समजून मी करते बस. शंतनू तुम्ही किती चांगले आहात माझं काम करायला. प्रयत्न करतो. थँक्यू. चलू. ठीक आहे शंतनू. Thank you.
झोपले आम्ही सभेला गेले बाहेर रात्री 12 च्या आत कार्य उरका सकाळी 7 वाजता किल्ल्यात माझ्याकडे आले पाहिजे माझं नाव कोणाला करता कामा नये जाऊ मी थँक्यू सेम टू यू आणि नोकरी लागली केव्हा लागली लागली मला सांगायचं नाही का आधी नाही काय एक तारखेला पगार तुमच्या हातात ठेवूनच तुम्हाला सांगणार होतो असं छान छान कुठे नोकरी लागली एका फॅमिली सेक्रेटरी म्हणून फॅमिली सेक्रेटरी म्हणून फॅमिली म्हणजे इंग्लिश कंपनी आहे मोठी त्याचा शॉर्ट फॉर्म आहे फॅमिली तिचा शॉर्ट फॉर्म हो फॅमिली म्हणजे FAMILY म्हणजे फॉरेन एशियाटिक मिडल इंडिया लोबामा युगांडा छान 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 मला आलंच पाहिजे पाहायला नाही या केव्हा या माझं काय म्हणतो म्हटलं मी आत्ता येत नाही ना आत्ता नाही नाही आत्ता नाही ना मला जरा बँकेत जायचंय मी येऊ बँकेत तू नको तू नको तू आता ते फॅमिलीचं बघ तुमच्या बँकेचं तुला काय बाबूराव मला म्हणजे तिजोरी रिकामी असं कसं काय मला काय ठाऊ पप्पाने तिजोरी ओढले की भरपूर पैसे मी ओढले की दमडा नाही काय आहे काय आपलं काय ठरलं होत आपलं काय ठरलं होत मी फक्त किल्ल्या चोरायचे पैसे तुम्ही किल्ले मिळायला घेऊन चला होपलेस आय एम हेल्पलेस बघू आज रात्री पुन्हा ट्राय करू मी गेलो नाटक कसं काय झालं फर्स्ट क्लास होय ना बरं हे मी पैसे कुठे ठेवले काय हो तुला दाखवायला हरकत नाही मी का अरे बापरे आता असं काय काही दिवस ही उशी बदलू नका अरे कुशी बदलेन पण उशी बदलणार नाही अजून कवितेचं मन वळवलं नाही हल्लीच्या पोरींचे काही विचारू नका आई बापांचं ऐकायचं नाही खोडच हो ना काय तिने सरळ चालावं अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही असं उलट चालायचं उलट ते कसं काय म्हणजे तुमचा होकार तिचा नकार तुमचा नकार तिचा होकार म्हणजे काय तुम्ही सारखं म्हणा हे लग्न होणार नाही 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 बघा ती होय म्हणते का नाही कशी आयडिया चांगली आयडिया मी चालू तुम्ही थोड्या वेळाने हा बाहेर ऐकत उभे मी गेलो नाही नाही नाहीच तुमचा होकार की तिचा नकार मी हो म्हटलं की मम्मी नाही म्हणे मग माझं त्या भाच्याशी लग्न मोडे हो शंतनू यू आर ग्रेट सॉरी शंतनू आता मम्मी आली की नाटक सुरू कविताबाई कविताबाई त्या मामाच्या भाच्याला नाही म्हणलो का माझं त्याच्यावर मुळीच प्रेम नाही तुमचं नसेल त्याचं तुमच्यावर भयंकर प्रेम आहे नाही कविता बाई तुम्ही त्याला पाहिलेलं नाही पण त्यानं तुम्हाला कैक वेळा पाहिले तुमचे काळे फोके भोकरासारखे टपोरे डोळे तुमचा गोरा पान रंग मला भयंकर आवडला मला नाही त्याला भयंकर आवडला कविता ही कविता माझी होईल का नाही या कल्पनेनं त्यानं आतापर्यंत 50 कविता लिहिले असतील ते मामाच्या भाच्यानं मिस्टर शंतनू माझ्या लग्नाची तुम्हाला उठा ठेव कशाला मला उठा ठेव नाही म्हणजे काय आहे तुमच्या लग्नात मला एखादं सूट मिळेल म्हणून म्हणतोय सूट मिळेल वाट बघा सेक्रेटरी कशाला उगाच तिला आग्रह करता बस तिला सांगत तर नको असं तर राहू दे ठीक आहे शंतनू तिला सांगा उगीच मध्ये मध्ये बोलू नकोस कदाचित
मी या लग्नाला मान्यता देईन सुद्धा. होय काही नको. का नको? मी करीन त्याच्या मामाच्या भाच्याशीच लग्न करेन. मी त्याला चक्क नाही म्हणून सांगणार. मी त्याला चक्क हो म्हणून सांगणार. नाहीच मुळी हट मुळी नाहीच मुळी हट मुळी नाहीच मुळी नाहीच मुळी नाहीच मुळी नाहीच मुळी नाहीच मुळी नाहीच मुळी हो म्हणून नाही म्हणून. कसला वादविवाद चाललाय मामा? मी तुमच्या भाच्याबरोबर की नाही लग्न करायला तयार आहे. वाह. पण मम्मी नाही म्हणते. का? ते आपले हे आपले ते सेक्रेटरी तसं म्हणाले. सेक्रेटरी कुठे जो गाढव सेक्रेटरी त्याच्याकडे मला एकदा पाहिलंच पाहिजे. आणि तुमची सुद्धा कमाल झाली. नवरा माझ्या सल्ल्याने निवडला आणि सेक्रेटरी ते काही नाही. यापुढे त्याचं काहीही ऐकायचं नाही. आई जगदंबे मला वाचवतो भाई. व्याख्यानाची तयारी झाली? हो झाली ना. सेक्रेटरी सगळं लिहून दिलंय. मग मी पुढे चालतो. हो जा. खर्चासाठी 500 रुपये. हो मी त्याची व्यवस्था करते. तुम्ही जाऊ. कविता भाई मी लागतो लग्नाच्या तयारीला. मामा तुम्ही केव्हाही लग्न करा. हा मला वेळ झाला ना म्हणजे मी आवडते ना तांदूळ टाकायला. कविता भाई तुम्ही क्षमा केली असं म्हटल्याशी मी तोंड सोडणार नाही. हो म्हणा हो म्हणा माफ केलं म्हणा. हो बापरे म्हणजे काय माफ करा. माझ्या मनात तुमच्याविषयी तसं काही पाप नव्हतो. मग माझ्या बेडवर कशाला झोपलात? नाही झोपलो नव्हतो. मी आपलं हे लपलो होतो. लपला होता का? म्हणजे बाहेर ते येत ना ते माव. मामा? नाही मामा नाही आमचे ते म्हातारीकडे असतात ना. त्याच काय झालं नाही. तो म्हणजे काय रस्त्यात कुठे भेटला ना तर मला काय म्हणतो माहितीये. मी तुझा म्हणजे मी तुझा मामा आणि तू माझ्या भाचा आहे का? असेल तो बाहेर असेल. ते केव्हाच गेलेत? गेले बर झालं. माफ करा म्हणजे माझ्या हातून असं व्हायला नको होतं. पण तुम्ही मला नोकरीवरून काढणार नाही ना? नोकरीवरून काढणार नाही ना? नाही काढणार. थँक्स. अहो पण पुन्हा हे असलं काही करू नका. लपण्याच ना. नाही पुन्हा सेक्रेटरी हे मामा पांझरपूर. मामा म्हणजे तुमचे मामा? ते हो. मग साहेबांचे? नाही हो एका भाच्याचे ज्याच्याशी कवितेचं लग्न जमवायचंय. आपल्याला इथे पाहून विशेष आनंद झाला. टाइम ठेवणं हे आपल्या हातात आहे. सेक्रेटरी हा चेक घेऊन तुम्ही बँकेत जा. 500 रुपये आणा द्या आणि 500 रुपये घेऊन या. ठीक आहे. गाढवा ही तुझी फॅमिली आणि मामा ही तुमची बँकवर. अरे कवितेबरोबर मी तुझं लग्न जमवणार होतो. 10,000 हुंडा मिळाला असता. मामा मला असलं खोटं लग्न नकोय. मी आहे असा जिला पसंत पडेल तिच्याशी मी लग्न करणार. अरे मग आता यांना मी काय सांगू? मामा खापा काय मारायचा हे मी तुम्हाला शिकवायचं. बरं बरं इथं मी तुझा मामा नाही तू माझा भाचा नाहीस. असं ग मी सांगा ना. सांगितलं ना. हो हो तेरी बेचू मेरी बेचू. मला बोलवलं तुम्ही का? आठवत आपली पहिली भेट इथेच झाली होती ना? हो ना आपण दोघं इथे जीव द्यायला आलो होतो ना. मला का बोलवलं? माझं लग्न मामांच्या भाच्या बरोबर झालं असत म्हणजे तुम्हाला सुख मिळालं असत नाही. हा घेतो माझं लग्न मोडल्याबद्दल. वा लग्न मोडल्याचं चांगलं बक्षीस आहे. मला वाटतं तुमची सगळी ठरणारी लग्न यापुढे मी मोडून टाकेन. फक्त शेवटी जमेल तेवढे मात्र मोडू नका. हा घाबरे नका. त्यावेळी सुद्धा तुम्हाला सूट मिळेल आमच्या पप्पांच्याकडून. हा सूट घालून संध्याकाळी बागेत या. मला तुम्हाला बघायचं. मामा
धोतर नाहीत नशी समज तुम्ही काय मांडले सर एखाद्या कुबेराचं तुम्ही भिकारी करून टाकल हे पहा मी तुम्हाला बजावून सांगते मला माझ्या पैशाने राहायचं असतं आणि ते तुमची बायको म्हणून तेव्हा तेव्हा एवढे बिल होणारच मग माझे सुद्धा होणार आईच्या पोझिशनने मुलीने राहायला नको बोला गेलं चकूचे मला उलट उत्तर देतेस तू आता लहान नाहीस वेळेवर लग्न झालं असतं तेव्हा ना दोन मुलं झाली असती तुझं सुद्धा वेळेवर लग्न झालं असतं तुम्ही लग्न केलं हीच चुक केली जास्त करून नको थोबाड करून टाकी नुसतं बोलू नका दोन द्या मुलं आहोत ना आम्ही तुमची तेव्हा तुम्ही आम्हालाच मारणार मग काय मला मारणार तसं झालं तर मला फार बरं वाटेल मला सुद्धा बाबू
तोंडाचं मुलुक मैदान सोपा बायकू नांदत नाही म्हणून नवऱ्यानं गळ्याला फास लावून आत्महत्या केली. जी साहेब तुम्ही आत्महत्या केली कोण गेलं? पेपरात आल्या. तुझी बायको नांदते ना कचा गोळा कर. सगळेच त्यांना बोलतात काय करणार बिचारे. परवा मला म्हणाले सुद्धा. काय म्हणाले? बाबू हा असा बायको ही तशी असं वाटतं की सगळा संसार सोडावा आणि हिमालयात जाऊन राहावं. म्हातारपणी लग्न केलं आता असंच व्हायचं. तुमची आई सुद्धा? ती माझी आई नाही. सख्खी नसेल पण सावत्र आहे ना? असेल. त्या सुद्धा आता घराच्या बाहेर पडणार आहे. कुठ? परदेशात जाणार आहे. परदेशात? मग तर फारच छान झालं. अहो स्त्रीचं पाऊल एकदा घराच्या बाहेर पडलं की तिचं घरात लक्ष लागणं कठीण असतं. मग तर फार छान. म्हणजे तुम्हाला याचं काहीच वाटत नाही? मला काय वाटणार? वा असं कसं? असं झालं तर तुमचं घर मोडेल, या घराण्याची आबरू जाईल आणि पापा कुठतरी निघून जातील. कोणी सांगितलं तुम्हाला? पप्पाने सांगितलं. मला वाईट वाटलं. मला पण खूप वाईट वाटतं हो. आपण तुम्हाला वाईट वाटून उपयोग काय? तुमच्या आईला वाईट वाटतंय का? त्या तर निघाल्यात परदेशात. असं असेल तर ती जाऊ शकणार नाही. मी सांगतो त्या परदेशात निघाल्या. अहो पण मी सांगते ना ती जाणार नाही म्हणून. अहो पण मी सांगतो तुम्हाला त्या परदेशात पोहोचल्या. ती महिला मंडळातर्फे जाणार आहे ना? येस. मग ते जाऊ शकत नाही. मी सांगतो प्लीज नोट त्या परदेशात गेल्या. असं? मग मी काय सांगते ते नीट ऐका. काय कान करायचं कळलं? उगीच आपलं काहीतरी ह्या घरात सगळ्यांना सवय आहे. गं कसली? कान करायकडं कानात सांगायची. बर मी जातो जरा बाबूला भेटायचं. काय काम आहे? काम खासगी आहे कळेल तुम्हाला. मामी कळलं का तुम्हाला? काय? अहो त्या काशीबाईला परत दिवस गेले आहेत म्हणे. अगबाई खरं? हो मामी तुम्हाला काही कळलं का? काय?
सुशीलाबाई परदेशी निघाल्या ना जाऊ देत काय बरोबर मामा देसाई जोशीबाई तिकडे निघाले मला तर बहुतेक कायमचीच राहणार आहे इथला संसार सोडून असं मला वाटतं ना म्हणजे कसे जातात ते पाहते मी अगदी कान धरून विचारते त्यांना शत्रू प्रबळ आहे त्याला गनिमी कांद्यानेच मारला पाहिजे गनिमी कावा हा म्हणजे असं की सुशीलाबाईने इथे कायमचं ठेवून घ्यायचं म्हणजे तिघांचा प्रश्न मिटला नाही का पण या बाबतीत मला तुमच्या तिघींची मदत पाहिजे अहो बघा तर ते तिघे एकत्र मिळाले की कुठलेही वाईट काम करू शकतात आणि आम्ही तिघे एकत्र मिळालो तर कुठले चांगलं काम करू काय मामी हो हो अगदी तुम्ही तिघी संध्याकाळी सभेला हजर राहायचं मला काय करायचं करतो मुख्य मुद्दा काय सुशीलाबाईंना परदेशी जाऊ द्यायचं तुम्ही तिघे हजर राहा मी आणखी मिळालं तर घेऊन येवाय का चल तुम्ही आजच्या सत्कार समारंभ मला सगळ्यांची डोळे अगदी दिपून झाली जोशी काहीतरीच काय बोलता इतकी कमी सुंदर आहे आता आम्हाला विचारा काय आता आम्ही आपल्याबद्दल काय बोलावं चांगलं चांगलं म्हणतच पाहिजे आणि व्हायचं ना माहीत काय सगळ्याला निघाला वाटतो सवेरा निघालात का हो ना मला वाटतं तुम्ही जाऊ नये जाऊ नये का माझा सत्कार तुमच्या डोळ्यात सलत वाटत एवढी सुंदर बायको मिळायला भाग्य लागतं मिस्टर टकले ते भाग्य तुम्हाला कधीच येणार चला होते ह्यांना नाही कळायचं मी येऊ का बरोबर काही नको शंतनू आलो आलो काय सर तू जायचं पाठोपाठ बर कदाचित सगळ्यात गोंधळायचा चान्स आहे एवढंच ना ठीक आहे माझ्या प्रिय बंधू भगिनी या महिला मंडळाच्या सन्मान्य सभेत सौभाग्यवती सुशीलाबाई टकले परदेशी तेव्हा त्यांच्या निरोप समारंभाची सुरुवात एका गोड नृत्य गीताने गायक आहेत कुमारी पौर्णिमा Thank you.
सभ्य स्त्री पुरुष हो, मी सौ सुशीलाबाई टकले यांचं स्वागत करतो. नाही नाही असं कुठं होईल काय, काही हरकत नाही. पण नाही नाही त्याची काळजीच करू नका. हो हो सर. हो पप्पा थांबा रे, नाही तुम्हाला एक मुलं आली. हा बर पप्पा. बर अच्छा अच्छा साहेब. अच्छा काय रे पप्पा, मी आलो. तुम्ही आला कसा काय झाला समारंभ? अरे अंडी बटाटे वडे फाटकी खेटरे भरपूर आहे. सांगता काय कोण जखमी कोण कोण झालं? सगळे पप्पा जोशी देसाई मामा भाई आणि आपल्या बाई सुद्धा. हो पप्पा. पण जोशी देसाई मामा यांच्यासारखे समंजस माणसं यांनी मला खाऊ म्हणजे आश्चर्य आहे. अहो कसले समंजस हे बघा की नाही. अरे बापरे एवढे शिक्षण काय होते, आणखी बरेच पाहिजे. पप्पा मी जातो. काय रे ते टोळके तिकडे यायला निघाले? तिकडे ते हो म्हणजे मी पण जाते. तुम्ही मी आलोच साहेब. हे माझ्या ड्रावजे तुमच्याकडे बघितले म्हणजे पंचायत या. कसा काय झाला तुमचा निरोप समारंभ? अरे हे काय जखमा? कळतात जर मला तुमची कुसकी बोलली, पण याचा परिणाम चांगला होणार नाही. तरी मी तुम्हाला सांगत होतो की तुम्ही समारंभाला जाऊ नका. पण ऐकतोय कोण? बाई पाहता तुम्ही जखमा धुवून घ्या आणि कपडे बदलू द्या. काही नको माझी काळजी करायला. चला. हो तुम्ही कुठे झाला? जखमाच व्हायला. हा त्या घरी जाऊन धुवा. आता तुम्ही दमून आलात ना, जरा तुम्हाला कोल्ड ड्रिंक वगैरे देतो ना. अरे शंतनु काय काय छान जमला ना? जमणारच. बघ तू सध्या बायकांना काय भडकवून दिलंयस, मला सुद्धा अक्षरशः अगदी महिषासुर मर्दिनी दर्शन झालं. पण आता तर तिघांची धडगत नाही. पण बघ बाबा सुद्धा या कटात सामील झाले म्हणून बरं. ए कविते हे पण ऐक ना. मी आता त्याचं वर चला. चला चला चला. काय गोंधळ काय आहे? नुसता गोंधळ नाही सावळा गोंधळ आहे. हो चला चला वर जा. हो म्हणजे काहीतरी थंड आणतो म्हणलं ना. हो थंड कसले पिताय, आपल्याला थंडी भरायची वेळ आली. तुम्ही आधी वर जा. देतोय ना त्याच्या.
मी त्यांच्याकडे क्षमा मागतो मग झालं काही बोलू नका ओय वाईट राहून समाज कार्य करण्याची माझी प्रतिज्ञा मी तुमच्यासाठी म्हणून टाकली जाऊ दे सुचिले मी तुम्हाला बजावून सांगते मी माझ्या मार्गाने चालणार पण आपला संसार आपली मुलं ती मुलं माझी नाहीत सुचिले तुमचा संसार माझ्या समाज कार्याच्या आड येणार असेल तर तुम्ही तोडून टाकेन म्हणून टाकेन सुचिले संसार मोठं सोपं असतं जोडणं फार अवघड असतं याचा विचार तुम्ही करायचा माझ्या मार्गाने देऊ नका सुचिले सुचिले नाही सोनोत मला अरे माझा संसार माझ्या डोळ्यासमोर मोडतात मी कसं सहन करू असं वाटतं की हिमालयात निघून जावं संन्यास घ्यावा हिमालय संन्यास साहेब अग किती चोरा ना जरा भेटाना ग भेटाना मला वाटत हे शंतनूच काम दिसतय जरा पाठीकडे काही वाटत का दुखतंय मला सोडून परदेशी जाणार होत ना सच्चिदानंद सच्चिदान सच्चिदानंद अत्यानंद महाराज की जय हा बुआ कोण हा बुआ नाही हे माझे गुरु अत्यानंद महाराज सच्चिदान पण पप्पा हा तुम्ही फोटो आणलात कुठून आणला नाही काल मला बुआनी दृष्टांत दिला बापरे हो की माझा फोटो अडगळीत पडलेला आहे तो नीट लाव नाही तर तुझं कल्याण होणार नाही तुझी पोरं वाह्यात वागतील बाबा आम्ही कुठे वाह्यात वागतो उगाच वागत नाही वागतील म्हणून तो फोटो लावलेला आहे काय वागतील आशीर्वाद द्या महाराज द्या ना रोज पाया पडत जा बर का हो सच्चिदान अगं सुशी रे चला गंमत आखू यांना ओळखलंस नाही हे अत्यानंद स्वामी महाराज माझे गुरु तुमचे गुरु हो कुठे आहे ते हे हिमालयाच्या कुठल्या तरी बाजूला असतात हिमालयाच्या बाजूला यांच्या कृपेने मी सारं वैभव पाहतोय हे बघ
तू या घरात आलीस हे त्यांना कळलं ना, इतका आनंद होईल म्हणून सांगू, इतका आनंद होईल त्यांना. खरंच मग बोलवा ना त्यांना आमच्या घरी. काय आपल्या घरी काय बोलवा, त्यांचा पत्ता कुठं माहिती आहे, पण केव्हा तरी एकदा ते प्रकट होणार. खरंच स्वामी महाराज, तुम्ही आमच्या घरी लवकर या ना. आमच्या घरी लवकर या केव्हा तरी, ह्याच्याकडे अरे अरे कोणाची म्हणू तुम्ही? ही मुलं माझी आहे. आगामी निवडणुकीला मी उभी राहणार आहे. निवडणूक? निवडणूक म्हणजे तू निवडणुकीला उभी राहणार? हो, तुम्ही म्हणाला होता ना मी परदेशी न जाता इथंच राहावं आणि समाजकार्य करावं. बाई बाहेर मामा उभे आहेत, प्रवास फिरला चालता ना, त्याला ना प्रवास फिरी. माझा ऐका, या निवडणुकांच्या भांडवलीत पडू नका, आणि फार खर्च येतो त्याला. तात्पुरता आपला हा बंगला घाण टाकू. आणि डिपॉझिट जप्त झालं म्हणजे आपण रस्त्यावर येऊ. चला रे मुलांनो. ऐका तरी, पप्पा दिस इज टू मच टू मच. आता करायचं तरी काय, आणखीन एक लग्न करा. माता राही तू का ना ओके कमी. आपण कोण? मी पिंटू फर्नांडिस. यू आय मीन आय एम बाबूज फादर. ग्लॅड टू मीट यू. तुमचा बाबू आणि मी लव्ह मॅरेज करणार आहोत, पण तो नुसतं लव्हच करतो, मॅरेज करत नाही. लग्नाचं प्रॉमिस दिलंय पण पाळतच नाही. तुम्ही प्लीज त्याला सांगा काय, दोन महिन्याच्या आत लग्न नाही केलं तर मी जीव देईन म्हणावं. फर्नांडिस छे 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 छे, अगदी वेट लागायची पाहिजे मला. साहेब असं करून भागणार नाही, आणि काय होईल माहितीये? काय होईल? टेंगळं येतील टेंगळं, आणि आपल्या सगळ्या समस्या तशाच. मग काय करू, सकाळ संध्याकाळ शिव्या खचखच वादावादी भांडाभांडी, महिना 4000 रुपये नुसते मला खर्च येईल. मला दिसतं ना. आणि आता बाई साहेब निवडणुकीला उभे राहणार आहेत, म्हणजे जिंकणार त्या आणि पडणार आम्ही. शंतनू या तुझ्या फोटोचा काही उपयोग झाला नाही? कसा काही नाही आहे, तुम्ही वेड व्हायचं नाही. वेड पांघरून पेडगावला जायचं, स्वतः शाण व्हायचं, लोकांना शाण करायचं. शाणे का तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही माझं ऐका तरी, तुम्ही फक्त हे घर सोडून जायचं, जाताना सगळे पैसे बरोबर घेऊन जायचे, 4 महिने महाबळेश्वरला आराम करायचा, योग्य वेळी हजर व्हायचं, जे यायचं ते अत्यानंद महाराज गुरुमाऊली सच्चिदानंद सच्चिदानंद. कशी आहे कल्पना शाणे? तुम्ही एकटे शाणे आहात, नाही म्हणजे घरात एक तरी शाणा राहतो. तुळशीपत्र ठेवून हिमालयात जात आहे, मला गुरुमाऊलीनं बोलावलं आहे, माझी परत येण्याची वाट पाहू नये. आपला जटाधर टकले, घर सोडून गेले. मम्मी माझं नशीबच फुटकं, ते होते तेव्हा त्यांना वाटेल तसं बोली, आता कशाला म्हणतेस नशीब फुटकं म्हणून. आणि तू काय त्यांना कमी त्रास दिलास? तुझ्यामुळेच घराला पप्पा कंटाळले. हे मात्र सांगू नकोस, तू नीट अभ्यास करत नाहीस, पोरींच्या पाठीमागून हिंडतो. हा त्याचा राग होता त्यांच्या मनात, कंटाळले. पण घर सोडलं तुझ्यामुळं, पप्पा नेहमी म्हणायचे दुसरं लग्न केलं हा गाढवपणा केला म्हणून. मुळेच नाही, पप्पानी घर सोडलं ते तुझ्यामुळे. कवे उगाच बोल नको, पप्पानी घर सोडलं तुझ्यामुळे. पप्पानी तुझ्यामुळे घर सोडलं. सेक्रेटरी आपले साहेब निघून गेले. काय साहेब गेले? न सांगता साहेब कसे निघून गेले? कसं कसं झालं साहेब, न सांगता तुम्ही कसं निघून गेले? सेक्रेटरी मला खात्री आहे ते रागाच्या भरत गेले, 2-4 दिवसांनी परत येतील. नाही 2 दिवसात नाही, कमीत कमी 2-3 महिने लागतील. तुम्हाला कसं माहित? तुम्हाला सांगून गेले ते? नाही काय, मी त्यांचा राग पाहिला, 2-3 महिने पुरेल एवढा राग होता त्यांचा, तो आता आवडणं शक्य नाही. साहेब कसे न सांगता निघून गेला? तुम्हाला आता शोधायचं तरी कुठं? साहेब कसे निघून गेला? तुम्ही काय झालं?
आपल्याला त्यांचा शोध केलाच पाहिजे. चला शांतनु, आपण त्याला शोधून काढू. एवढ्या मोठ्या पृथ्वी तलावर हा एवढासा माणूस कुठे सापडणार? पण आपण पोलिसांना कळवू, जाहिरात देऊ, काय पाठवून तिकडून. पण तुम्ही चला बघू. तुम्ही सांगताय म्हणून जाऊया. पण तुम्ही चला चला बाहेर. मम्मी चहा घ्यायला येतेस ना? मी थांबले तुझ्यासाठी. चलतेस ना मम्मी? नको ग, माझं कशात लक्ष लागते असं का म्हणतेस मम्मी? आज एक महिना झाला आहे ना घर सोडून, आणि बाबू तू सुद्धा अजून त्यांचा काही शोध करत नाही. असं का म्हणतेस मम्मी? मी स्वतः दिल्लीपर्यंत जाऊन आलो, पोलिसांना कळवले, जाहिराती दिलेत, फोटो छापलेत. आम्ही चुकलो, पुन्हा असं करणार नाही असं सुद्धा लिहिलं. काही उपयोग नाही. जाहिरातीचं बिल मात्र 700 रुपये झालं. काय उपयोग जाहिरातींचा? आपली वर्तमानपत्र हिमालयात कुठे जातात? घरात एक पैसा ठेवून गेले नाही, आणि ते त्रिकुट पैशासाठी सारखं छळतंय. सगळीकडनं नाड्या आखडलेत. पण मम्मी तशीच वेळ आली ना तर मी नोकरी करीन. मी सुद्धा करीन मम्मी, पण पप्पा घरात नाहीत ना, माझं कशा कशात लक्षच लागत नाही. पण आता करायचं काय? मम्मी तू काळजी करू नकोस, आपण यातनं मार्ग काढू. चल ना मम्मी. चल मामा, टकले गेल्यापासून निराधार झाल्यासारखं झाले हो. वर कमाई घेणं बंद झाले हो. आता दुसरं सावज गाठलं पाहिजे. सुशीलाबाईंना घटस्फोट मिळवून द्यायचा आणि त्यांचं दुसरीकडे लग्न जमवायचं. काय वाटतं का जीवाला? इतके दिवस त्या बाईचे पैसे खाल्ले आणि आता तिला मदत करायचं सोडून हे धंदे चालले होय? ते काय नाही, आत्ताच्या आत्ता जाऊन त्या टकल्याला आधी शोधून काढा. दिदे जरा टकल्यांना शोधून काढणं आपलं आद्य कर्तव्य आहे. मामा, आपण त्यांचं मीठ खाल्लंय. अहो, पण एवढा चांगुलपणा बरा नव्हे. त्यांना शोधून काढण्याच्या सबबीवर बाईंच्याकडनं पैसे उकळत आहे. वा वा, अरे यार क्या कहूं मामा, तुम्हारा जवाब नाही. सुशीलाबाई तुम्ही आमचं ऐका. हा, अहो तुम्ही जरी टकल्यांची आशा सोडली असली तरी आम्ही नाही सोडू. अहो आम्ही त्यांना हुडकून काढू, सगळं जग पाळसा घालू. अहो पण मामा, ते त्यांच्या गुरुंना भेटायला गेले आहेत हिमालयात. अहो मग अगदी सोपं काम झालं. कसं? सगळं जग शोधायला जायची गरज नाही, नुसता हिमालय चाचून बघायचा. बरं का मामा? मी घुसतो असा आसामातून आणि मी लडाखच्या बाजूने. मामाना बघून चिनी पळून जाते. पण तुम्ही जाणार कसे? माझ्याजवळ पैसे नाही, आधीच तुमचं एवढं देणं आहे. राहू द्या, तुम्ही फक्त 500 रुपये द्या, वरच्या 1000 आम्ही घालतो ना. 300 भरतो ना आम्ही. अहो खरंच माझ्याजवळ पैसे नाही. तू ह्या सौभाग्य लेण्याशिवाय दुसरं काही नाही माझ्याजवळ. अहो नवरा सलामत, तर लेणी 50 तेवढ्याच्या बांगड्या द्या. बांगड्या? अरे कोणीही 500 रुपये देईल. टकले परत यायला हवेत ना. सच्चिदानंद जटाधर, जटाधर, जटाधर तू कुठे आहेस? जटाधर बेटा, जटाधर तू कुठे आहेस? महाराज ते आपल्याकडेच गेले. माझ्याकडे गेला तरीच मला सारखे आवाज ऐकू यायचे. कसले? गुरुमाऊली मला तुम्हाला भेटायचंय, गुरुमाऊली मला तुम्हाला भेटायचंय. मी वेड्यासारखा निघालो, चुका मुख झाली माझी. मी जातो परत. जाऊन काय उपयोग? कारण मी इथं आलो आणि परत गेलो हे त्याला वाटेत कळलं तर तू इकडे येणारच नाही. महाराज पप्पा, पण तुम्ही जाऊच नका, इथेच राहा. ठीक आहे बाळानो, तशी तुमची इच्छा. चला. सच्चिदानंद, सच्चिदानंद, सच्चिदानंद. कोण ओळखत नाहीस? हे आत्यानंद महाराज. गुरुमाऊली. उगीच गेलं.
होम पाखंडी मला ओळखत नाही। शंतनू तुला माझ्या सामर्थ्याची प्रतिकी पाहिजे आहे। मला नको त्याला को त्याला याच्या खिशात काय आहे? काही नाही काही नाही खरंच काही नाही। बांगड्या बांगड्या जरा दे पाहू। पटली काय माझ्या सामर्थ्याची प्रचिती अहो माझ्या सोन्याच्या बांगड्या होया त्या काचेच्या आहेत। सोनं आणि काच आम्हाला माती मोलाच। ते तुम्हाला आम्हाला काय बेटा त्यांच्या बांगड्या त्यांना देऊन टाक। ठीक आहे मामा नको नको तुम्हाला अजूनही प्रचिती आली नाही? हा दिवा कोण लाव हा लाईट कशामुळे पेटतो? कोयनेच्या विजेमुळे पेटतो। बरोबर आहे। कोयनेला वीज कोण पुरवतो? काही कल्पना नाही। आम्ही पुरवतो। भूकंप भूकंप आम्ही रागावलो की भूकंप रागव नका। मामा दिवा ऑन करा। सच्चिदानंद 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 कसली पूजा
कसली सेवा विटंबना ही तुझीच देवा विटंबना ही तुझीच देवा फूल मिळेना म्हणून आणिला फूल मिळेना म्हणून आणिला त्रिगुणांचा हा बेल चालला संसाराचा खेळ चालला संसाराचा खेळ विसकटलेली घडी बसावी विसकटलेली घडी बसावी उणीव कसली कुणा नसावी उणीव कसली कुणा नसावी सावरून घे दया घना तू सावरून घे दया घना तू आणि बाणीची वेळ चालला संसाराचा खेळ चालला संसाराचा खेळ बसेना अजूनी कैसा मेळ बसेना अजूनी कैसा मेळ चालला संसाराचा खेळ चालला संसाराचा खरा सत्पुरुष असा सत्पुरुष मी तरी अजून पाहिला नाही काय सांगतात ते अगदी खरं होतं म्हणे उपदेश दिला तर भाग्यच म्हणायचं महाराज समाधीस्थ आहेत महाराज सच्चिदानंद सच्चिदानंद श्री गुरुदेव महाराज तुम्ही अंगारा दिला पण अजून यांचं डोकं ठिकाणावर येत नाही अरे मग काय रे नाही मी सांगतो ते तुळशीचा पाला आहे ना तो मुळा सकट त्यांना उगाळून खायला त्यांना डोक्याचा अंगारा दे सच्चिदा सच्चिदा श्री गुरुदेव सच्चिदा दिवसभर डोक्याला चोळा त्यांच्या बरोबर तुमचं काय काम आहे महाराज यांच्या मुलाबद्दल होईल 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 पण केव्हा आता कसं काय सांगता येणार तेवढ्यासाठी त्यांना मुलाचा अंगारा दे दोघांना घ्यायला सांग घ्या रोज सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री दोघांनी मिळून चाटायचं हा बर आणि कोणास काय चाललं मामा तेच बघतो मी अरे काय चालवलं काय तुम्ही बंगला आहे का आश्रम अजून मठ करून टाकलाय तो काय झालं महाराजांनी माझ्या नाही महाराजांच्या घरची सवय नडली महाराज या पुढे महाराज आमची हे घरातून पळून गेलेत कोण आमचे हे हो गोसाळून येतात म्हणे तुम्हाला कुठे भेटले होते का काय विचारताय हे काय गोसाळ आहेत काय महाराज महाराजांना गोसाळ कधी भेटत नाही चला भेटतील आपोआप तुम्हाला नाही का गोसाळ्यांची पुढे सच्चिदा महाराज या पुढे महाराज माझ्या मुलीचं लग्न केव्हा होईल मुलीचं लग्न मुलगा बघितला का तेच विचारतात काय वधूवर सूचक मंडळात जाऊन तपास करायचा वधूवर सूचक मंडळाची पुढे काय म्हणाल कसली पुढे आम्हाला म्हणजे वधूवर सूचक मंडळात मुलगा मिळायची पुढे झालं का तुमचं काम आता नमस्कार करा आला चला 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 उभारू नका चला तुम्हाला काय घरी उद्योग आहे की नाही कुठल्या सुटल्या आपल्या बुवाच्या मागे लागला सच्चिदानंद नाही महाराज मी आपलं हे जनरल बोललो जनरल बोललो चला झालं का नमस्कार करा आणि चला बघू घरी हा चल चला उठा ना उठा आता महाराज ओरडले ऐकलं ना त्याला ताप होतोय हवा थोडा सच्चिदानंद सच्चिदानंद काय मामा महाराज काय म्हणते तुमची पिंटोची मावशी मावशी महाराज आपण अंतर्ज्ञानी आहात सच्चिदानंद महाराज मी चुकलो मला क्षमा करा काय देसाई काय महाराज कशी काय तुमची आमची काय चमेली चमेली चमेलीची मानगड मानगड आहे महाराज त्यांची पण त्यात यांची काही चूक नाही क्षमा करा आम्हाला आमची नाही त्या दोघांची देसाई हो
खोट बोलू नका, पाप आहे ते, शाप मिळेल. तुकुरो महाराज माफ करा मला. सच्चिता मामा महाराज आज पर्यंत बाईंचे किती पैसे खाल्ले? मी नाही, तुमची शपथ महाराज. माझी शपथ नाही, मी खाल्ले नाही, माझ्या पार्टनरनी, या देशी जोशाईनी, नाही जोशी देसाईनी खाल्ले. आम्ही खाल्ले महाराज, सगळे खर्च झाले ते बाई साहेबांच्या कार्याला. हिशेब आणून द्या मला. हिशेब तयार आहे, आणून देतो. अरे रे चला. नमस्कार. शाप देतील ना? सच्चिदानंद सच्चिदानंद नमस्कार करून लवकर या. का हिशेब तुमच्या काय? इथे बोलायचं नाही महाराज. सच्चिदानंद महाराज, महाराज आम्हाला अंगारा द्या. कारण महाराज आमचे पप्पा लवकर परत यावेत ना म्हणून. हो हा, यांचे वडील लवकर परत यावेत म्हणून एक पुढे देऊन. थांबा, अंगारा देऊ नका असं कोण म्हणाल? कोण म्हणाला? तुम्ही म्हणाला? हा जटाधराचा आवाज. कशा सारख्या? हा जटाधराचा आतला आवाज. हा म्हणजे साहेब स्वतः बोलतायत? जंगलात कुठतरी वणवण हिंडताना बोलतोय तो. मी घर का सोडलं? याला संसारापेक्षा समाज कार्य महत्वाचं वाटत आणि याला पैशाची उधळपट्टी आणि लपणी प्रिय वाटतात. आणि हिला तुला भांडण प्रिय वाटतात. महाराज आम्ही चुकलो, आम्हाला माफ करा. हो महाराज माफ करा आम्हाला. ठीक आहे, तुमचा पश्चाताप हाच तुमचा अंगारा. सच्चिदानंद तुम्ही जाऊ शकता. सच्चिदानंद या सगळ्या लपड्यातून सुटण्याचा मला एक अंगारा दे. इतक्यात घाई करू नका, अजून ताणून धरूया. सगळा अंगारा आपल्याकडे द्या. इतक्या तुझ्या डोळ्यात पाणी. महाराज महाराज मला पप्पांची आठवण येते. हो आई गेल्यावर तेच आम्हा मुलांची आई झाले होते, पण मी त्यांची माया विसरले. हो आता डोळे उघडले तर पप्पा नाही तो. पण तुझं लग्न झाल्यावर तू पप्पा ना दिसून जाशील. नाही पण तुझ्या आईचं काय, तिला कोणाचा आधार? महाराज पप्पा परत येईपर्यंत मी आईला सोडून जाणार नाही. हे तुझ्या नवऱ्याने ऐकलं नाही तर? मी लग्नच करणार नाही. मग तुझ्या शंतनूच काय, तुझं खरं प्रेम आहे ना त्याच्यावर? काही काळजी करू नकोस बेटा, सगळं काय तुझ्या मनासारखं. सच्चिदानंद सच्चिदानंद. सिगरेट उडतोयस ना, मग लपवतोयस कशात? आपल्याला जे करायचं ते उघडपणा करा. आता तुझा बाप चुकला असेल पण भित्रा नाही. लग्न करा असं वाटलं केलं, फसवलं तर नाही कोणाला. खरंय महाराज खरंय. पण तू मात्र आज ही उद्या दुसरी परवा तिसरी असं करत हिंडत असतोस. अरे प्रेम मर्दासारखं करावं तर काही पाप नाही. महाराज माझं या मुलीवर खरं प्रेम आहे, पण मी तिच्याशी लग्न करू शकत नाही. का? पप्पांना आवडणार नाही. ही मुलगी ख्रिश्चन आहे महाराज. अरे खऱ्या प्रेमाला जात धर्म काही आडवे येत नाही. तू कशाला लग्न करीस? पण पप्पा. मी सांगेल त्याला, तो येण्याच्याच मार्गावर आहे. उद्या किंवा परवा या मुलीला बोलवून घे. सच्चिदानंद सच्चिदानंद. सच्चिदानंद सच्चिदानंद. सच्चिदानंद सच्चिदानंद.
सच्चिदानंद सच्चिदानंद महाराज माझ्या पायाला हात लावू नका का महाराज मी काय पापी आहे नाही मग तो अधिकार माझा नाही तो तुमच्या पतीचा अधिकार आहे महाराज त्याला घर सोडून आज किती दिवस झाले हो ते अजून परत आले नाही ते केव्हा येतील महाराज तुमची इच्छा शक्ती सांगा लवकर बोलली महाराज महाराज तुम्ही तुमच्या आत्मशक्तीने त्याला लवकर परत आणा आणि नाही लवकरच त्यांना मी परत आणीन मला की नाही ते एकटं वाटतं वाटणार वाटणार मला त्यांच्याशिवाय राहत नाही राहणार मी ओळखलं ते तुम्ही त्याला लवकर परत आणा महाराज तुमची इच्छा त्यांना लवकर परत आणीन काळजी करू नका महाराज सच्चिदानंद 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 महाराज कुठे दिसत नाही अहो रात्री कुठे जाणार झोपले असतील बरी आठवण झाली बांगडे इथेच कुठेतरी असणार काय काम आहे आपलं आम्ही सुशिला बाईन भेटायला होतो रात्रीच्या वेळी तसं टायमिंग चालायला लागा बाहेर सच्चिदानंद सच्चिदानंद शंतनू काय सर सिगरेट अरे मी आहे का बघतो म्हणजे मी माझ्या सोंगाबद्दल कोणाला काही शंका बिंका नाही आली अजून मला सुद्धा शंका आली नाही म्हणजे काय म्हणजे हे सोंगाबद्दल घरामध्ये सुशिला बाबू कविता वगैरे आता नाही संशय हो नाही तर सगळं नाटक होऊन व्हायचं साहेब मी सगळ्यांच्यावर वॉच ठेवलाय वॉच ठेवलायस ना आज वॉच कुठे तुमचं वॉच आहे ना म्हणजे प्रवचनाच्या वेळेला बायकाने मला असे काही प्रश्न विचारले की उत्तर द्यायला मला कठीण झालं म्हणून तर मी त्यांना आदमधलं उत्तर देत होतो ते बरं केलं कारण तुमच्यावर सगळं भडीमार व्हाय कोण आलं ठीक आहे मामा आहेत आणि बरोबर जोशी आणि देशे दोघे काय करू येऊ दे सच्चिदानंद सच्चिदानंद हा या 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 मामा इथे नमस्कार कर सच्चिदानंद हॅट हॅट करा हो हो चुकलो मग सच्चिदानंद तेवढं बांगड्या देत ना कल्याण 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 या इथं डोकं ठेवा सच्चिदानंद कल्याण 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 मला महाराजांशी खाजगी बोलायचं ना नाही खाजगी सच्चिदानंद 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 महाराज बोल बेटा बेटा हो बेटा नाही वडील आहे वडील तुम्ही खरे महाराज नाही हे आम्ही ओळखलं मामा ओरडू नका उगीच ओरडून गोंधळ करा
तर तुमचंच बेंड बाहेर फुटेल. तेव्हा माझा ऐका, त्यात तुमचाही फायदा आहे आणि आमचाही फायदा आहे. कसं? काय पाहिजे तुम्हाला? तसं काही विशेष नको, फक्त 10,000 चिठ्ठी द्या शेटजीना. हा झाला तुमचा फायदा, माझा फायदा काय? तुमचा? तुम्हाला काय पाहिजे? बाई पाहिजे मामा. मिल मिल महाराज. हा महाराज मामांचा आपा आहे त्यांच्याकडे. मामा, हे सगळं काय चाललंय? काय चाललंय? हा महाराज ढोंगी आहे, बदमाश आहे. खबरदार, त्यांच्याविषयी काही बोलायचं? काही जास्त्री माझ्या पतीचे गुरु आहे. चाल म्हणते ना. बरे बरे, हो हो. महाराजाकरता आमचा अपमान. आमच्यापेक्षा भारी दिसते गोसावडा. त्या बुवाची, त्या बाईची काहीतरी भानगड दिसते. कशावरून? हो कशावरून काय, त्याशिवाय होणारच नाही. चला सांगतो. महाराज कुठे दिसत नाही, गेले असतील वर बाथरूम मध्ये आंघोळ करतात. हा काय एकल्यांची कपडे? जरा हे सांभाळा आणि जीव घेण्याचे कोणाच्या ताब्यात देऊ नका. दिदे इन्स्पेक्टरला फोन करा. त्यांना बाथरूम मध्ये बंद केलाय. हो आता पोलीस येतील. अरे त्यांचे वरत निघेल. काय? तुमचे महाराज कमीत कमी 7 वर्ष तरी तुरुंगात खडी फोडतील. बाबूराव, कविता ताई, तुमचे पिताजी कुठे आहेत? मेले आहेत का जिवंत आहेत? यांना विचारा. यांना काय ठाऊक? यांना काय ठाऊक? यांना सगळं ठाऊक आहे. महाराजांशी संगनमत करू दोघांनी याने टाकल्याचा काटा काढलाय. त्याचा खून केलाय आणि आता राजरोष पण मिरवलाय. मामा पुराव्याशी असं बोलू नका. माझ्याजवळ पुरावा आहे. पप्पा गेले कुठे? यांनी लिहिली. तुम्हाला संशय येऊ नये म्हणून. तुमचे पिता कुठे आहे? मेले आहे का जिवंत आहे? महाराजांची संगनमत करू मला तर खरं वाटत नाही. खरं खोटं आता पोलीस आल्यावर कळेल. हा मामा पांढरपूर पुराव्याशिवाय कधी बोलत नसतो. मामा माझा ऐका, ते सगळं कारस्थान सुशिला बाईंचं. नाही खोटं, बाबू ते असं नाही. काय बाबा, हे सगळं खरं आहे. हा येतय मामा. काय बोलतो तुम्ही सरकार? या इन्स्पेक्टर साहेब, या इन्स्पेक्टर साहेब, मी तुमचीच वाट पाहत होतो. थोडा वेळ थांबा, मी तुमच्या ताब्यात अट्टल बदमाश देतो. कुठे आहे बदमाश? गुड मॉर्निंग एव्हरीबडी. कोण तुम्ही? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. इन्स्पेक्टर साहेब, बदमाश नंबर 1, बदमाश नंबर 2 हे दोन वारा शेजारी, आणि बदमाश नंबर 3 तुमचा खून झाला असं यांचं म्हणणं. हा मग तुम्ही काय निर्णय घेतला? माझ्याजवळ पुरावा आहे. दाखव भाऊ जरा करा. बघा हे बघा. महाराज कुठे? पप्पा मामाने महाराजांना बंद केलं होतं. हो इन्स्पेक्टर साहेब, माझ्या गुरुजींचा या ठिकाणी म्हणून खून केलेला आहे. हे काय इन्स्पेक्टर, ही खोटी दाढी आहे. म्हणजे टकले मीच
आणि दाढी लावल्यानंतर महाराज सुद्धा मी काय बनणार की नाही सगळे हो बरं का इन्स्पेक्टर साहेब हे घर सगळं सुधारावं म्हणून नाटक केलं त्यामुळे नाटकातली खरी पात्र कुठली आणि मेषपात्र कुठली हे ठरलं मी हो इन्स्पेक्टर साहेब हे त्रिकुट आहे ना हे त्रिकुट हे एक नंबरचं बदमाश अर्क आहे अर्क म्हणजे जिथं जातील तिथं सत्यानाश करून टाकतील इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला मी त्रास दिला फार म्हणजे फार माफी मागतो चांगली गंमत ठीक आहे अच्छा हो मामा थांबा तसं नाही तोंडी नको नाण्या आणि तुम्ही एक दोन तीन बायकांनी आपल्या नवऱ्याच्या डाळ्यावर उभं आहे वन टू थ्री हो आणि One, two, one, two, one, two, one.